होमिओपॅथी डिग्री असताना रुग्णांवर अॅलोपॅथी उपचार करणाऱ्या शशिकांत चव्हाण या डॉक्टरला करवीर पोलिसांनी अटक केली करवीर तालुक्यातील के निगवे दुमाला इथं ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली आज त्याच्याकडील सर्व औषधांची तपासणी करण्याचं काम दिवसभर सुरू होतं दरम्यान होमिओपॅथीची डिग्री घेणाऱ्या डॉक्टरांना अॅलोपॅथी उपचार करण्याची कायदेशीर परवानगी असल्यानं हे डॉक्टर बोगस नाहीत असा खुलासा डॉक्टरांच्या संघटनेनं केला आहे मूळचा सांगली जिल्ह्यातील तासगाव इथं राहणारा शशिकांत चव्हाण यांच्याकडं बी एच एम एस ही पदवी असून तो होमिओपॅथिक डॉक्टर आहे गेल्या काही वर्षांपासून त्यानं करवीर तालुक्यातील निगवे दुमाला इथं रुग्णालय सुरू केलं होतं चव्हाण होमिओपॅथिक डॉक्टर असूनही तो रुग्णांवर अॅलोपॅथिक उपचार करीत होता याबाबतची तक्रार शोध समितीला प्राप्त झाली होती त्यानुसार ही समिती आणि करवीर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी चव्हाणच्या रुग्णालयावर छापा टाकला करवीर तालुका पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गुणाजी नलवडे यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर डॉक्टर शशिकांत चव्हाणला पोलिसांनी अटक केली त्याच्याकडे सर्व औषधांची तपासणी आज दिवसभर सुरू होती दरम्यान कोल्हापूर जिल्हा जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीनं याबाबत खुलासा करण्यात आला बीएचएमएस ही होमिओपॅथिक कायदेशीर पदवी आहे ती घेऊन देशातील पासष्ट हजाराहून अधिक डॉक्टर्स होमिओपॅथिक उपचार करणारे दवाखाने चालवतात या डॉक्टरांनी एक वर्षाचा फार्माकोलॉजी हा ब्रिज कोर्स केल्यानंतर होमिओपॅथिक डॉक्टरांना अॅलोपॅथिक उपचार करण्यासाठी शासनाला परवानगी दिली आहे त्यामुळे होमिओपॅथिक डिग्रीधारक डॉक्टर्स बोगस नाहीत निगवे दुमालामधील डॉक्टरांनी होमिओपॅथिक ऐवजी अॅलोपॅथिक उपचार करून नियमांचा भंग केला असेल तर त्यांच्यावर कारवाई जरूर व्हावी मात्र होमिओपॅथिक डॉक्टरांना बोगस ठरवणं चुकीचं आहे सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांनी रीतसर प्रशिक्षण घेऊनच कायदेशीर पदवी प्राप्त करून होमिओपॅथिक उपचार करत असल्यानं रुग्णांनी गोंधळून जाऊ नये असं आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ हर्षवर्धन जगताप आणि डॉक्टर सरदार पाटील यांनी केलं या प्रसंगी डॉक्टर संजय केटकाळे डॉक्टर बदरुद्दीन मणेर डॉ आर एच पाटील डॉक्टर विनायक गवस शीतल पाटील पी सी शहा डॉ राजेश सातपुते उपस्थित होते